सडते आणि तो जीवाणू असतो तो त्याचे नुकसान करतो. त्यामुळे दोन्हींच्या उपाययोजना फार वेगवेगळ्या आहेत. म्हणून योग्य निदान होणं गरजेचं आहे. निदान चुकीचं जर झालं तर त्या ठिकाणी काय होतं की आता हे जे काय आहे हा बोंड सडीचा प्रकार, परंतु हा बाह्य बोंड सडू असेल. डॉक्टर साहेब सांगतो तुम्हाला बोंडामध्ये थोडस पाणी गेलं, क्रॅक केल्यानंतर जो पाऊस जातो त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच वेळा बऱ्याच वेळी बाहेरून बोंड चांगले दिसतात परंतु आतून ते खिडलेले असतात, सडलेले असतात. नाही, पावसामुळे होते आणि त्याला बरेचसे कारण आहेत. कारण मागील 2018 पासून पावसाची जो पद्धत आहे ती बदललेली आहे थोडीशी. कारण पाऊस हा ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पडतो, आपण बघितलेला आहे याही वर्षी, मागच्याही वर्षी आणि त्याच्या. त्यामुळं मग संपूर्ण समजा साऊथ इंडिया झालं किंवा मग आपलं मध्य भारत झालं, इथे खूप सारे रिपोर्ट्स आले आमच्याकडे की बोंड सड हा प्रकार दिसायला लागला आहे. अडी कुठंच दिसत नाही, बा बोंड सड होऊन राहिला. तर आमच्या संशोधनाअंती आम्हाला असं लक्षात आलं की एक प्रकारचा जीवाणू जो असतो जो वेगवेगळ्या माध्यमातून त्या बोंडात शिरतो. म्हणजे साधारणतः रसशोषक कीड येते, रसशोषक कीड त्या बोंडावरती हे करते, स्क्रॅप करते किंवा मग त्याला रस शोषण करते, त्याच्या माध्यमातून सोडल्या जाते. किंवा मग भरपूर सारा पाऊस असतो, साधारणतः बऱ्याच वेळा आम्ही बघतो की पाकड्यासुद्धा चिपकलेल्या असतात. काही जे हायब्रिड्स असतात त्याच्यात पाकड्या अशा वरतीच चिपकलेल्या असतात, बरोबर आहे, त्याच्यात बोंडअळी असतात. हा अशा पद्धतीने सर सतत पाऊस पडतो तर काय होते, इथे बघा डागलेलं झालेलं आहे थोडंसं आणि इथे जीवाणूची वाढ होते. कारण सूक्ष्म वातावरण तयार होते आणि जीवाणू हा आतमध्ये गेला हे बघा नरम झालं इथं, बरोबर आहे. जीवाणू आतमध्ये गेला तर बऱ्याच वेळा बोंड बाहेरून जरी चांगलं दिसलं तरी आतमध्ये सडलेलं असतं. तर त्याची आपण उपाययोजना म्हणून सांगितलं होतं की जवळपास साधारणतः 60 ते 65 दिवसाचं जेव्हा म्हणजे बोंड धरणं स्टार्ट होते, साधारणतः पात्या पकडणं सुरू झालं आणि बोंड धरणं स्टार्ट होते त्यावेळेस आपण एक कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि स्टेप्टोसायक्लिन कशासाठी, तर आपल्याला बॅक्टेरियाचा संसर्ग थांबवायचा होता, बरोबर आहे. हे साध्य झालं आपल्याला, परंतु त्याच्यानंतर सतत पाऊस सुरू झाला. एक महिन्यापर्यंत आपल्याला सवड मिळाली नाही, त्यामुळं बोंड सड दिसण्याची शक्यता म्हणजे आहे. जर दिसली तर म्हणजे यामध्ये काय होते, बोंड सडल्यासारखे असतात, क्लिअर कट दिसतात, कुठंच बोंड अडी दिसत. काळ्या जमिनीत जास्त बोंड सड असतात. 15 दिवसापूर्वी जी आपली विजय झाली तेव्हा वाटप केलेले बोंड अडी म्हणजे त्याचे वाढवी तयार नाही होत आणि काळी कद्दार जमीन इथं आणि त्याची टिकून राहते ती बोंड अडी. म्हणून काळ्या जमिनीत बोंड सडही आहे आणि बोंड अडी आहे, कारण त्याची वाढ जास्त होते ना पिकाची. अशा प्रकारचे बोंड सड तुम्हाला दिसून येते. 1, 2, 3 कप्पे किंवा 4 कप्पे कधी कधी खराब झाले. बोंडळीमध्ये बोंडळी पण असते, बिया कुरतडलेल्या दिसतील, त्याच्यामध्ये बिया कुरतडलेल्या. बोंडळी जे आहे सर हे याच्यातून ह्या डोमकडीतून प्रवेश करतात, त्यावेळेस स्प्रे काढला पाहिजे प्रथम. आपण बोंड धरल्यानंतर काढतो तो प्रवेश या डोमकडीतून करते आणि याला जमून आपण बेंबी आणि ह्या बेंबीतून प्रवेश गुलाबी बोंडळी करते आणि एकदा इथं आत शिरते, याच्यामध्ये आत शिरली का ही पूर्ण गळून जाते आणि हे डोमकडी गळते आणि याच्यावर मग कोणताही प्रे दिला तर आत गेल्यावर प्रे लागत नाही, त्याच्यामुळे गुलाबी बोंडळी मरत नाही. त्याच्यासाठी या फुलाच्या अवस्थेत फवारणी केली पाहिजे, फवारणी पण केली पाहिजे किंवा डोमकळ्या दिसल्या तर त्या खोडून नष्टही केल्या पाहिजे. आपण सांगितलं सर्वात महत्वाची फवारणी फुलाच्या अवस्थेत आणि प्रतिबंध जास्तीत जास्त 70-75% फुलं असतानाच फवारणी बोंडळीची केली पाहिजे याच अवस्थेत आणि नंतर केली तर त्याचा जो परिणाम पाहिजे तेवढा परिणाम आपल्याला मिळत नाही. आणि याच अवस्थेत बोंड सड सुद्धा याचा कोणता प्रादुर्भाव होतो हे काय सापडे याचा सांगा म्हणजे. आता मगाशी मी म्हटलं होतं ना की कामगंध सापळे एकरी 2 लावायचे, हे असे सापळे एका एकरात 2 लावा. याच्यामध्ये गंध असतो या ठिकाणी मादीचा, मादीचा गंध असतो जेणेकरून त्या ठिकाणी नर पतंग त्याकडे आकर्षित होतात आणि यामध्ये अडकले जातात. आता इथे नाही कारण हे आपण फक्त प्रोग्राम घेतोय आपल्या याच्यात, पण हे लावले की आठवड्याभरात आपल्याला दिसतं 2, 4, 6 जेवढी पतंग असतील तर साधारणतः दररोज 3 दिवस सलग 7-8 पतंग जर एका ट्रॅपमध्ये आले तर त्यातनं असं आपल्याला निदर्शनात येतं की आता प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे आणि त्या याच्यात आपल्याला वेळ आर्थिक नुकसान पातळी 40-50 रुपयापर्यंत किंमत त्याची कमी जास्त होते. हे आपलं उपाययोजनेसाठी नाही आहे, आपलं हे निरीक्षणासाठी आहे. नंतर मग आपल्याला निर्णय घ्यायचा आहे फवाऱ्याचा, याच्या बेसिसवर फक्त यानं मॅनेज नाही होणार, यानं कंट्रोल होणार नाही.
पण हे निरीक्षण आहे. निदान निदान रोग निदान. सोप्या भाषेत सांगू का करणार? एक सोप्या भाषेत सांगतो, आपल्याला जर डायबिटीज असेल तर आपण आधी रक्त तपासणी करतो की आहे की नाही. तो ब्लड टेस्ट जी असते ना, ब्लड टेस्टच्या नुसार शुगर लेवल किती त्यानुसार आपल्याला डायबिटीज आहे की नाही कळतं. मग आहे तर काय उपाय करायचे ते डॉक्टर सांगतात. तसंच हे तुमचं ब्लड टेस्ट आहे. गोंधळीसाठी जी टेस्ट आहे, किती पतंग आहेत, मग ते प्रादुर्भावाच्या वर आहेत की खाली आहेत. वर असेल तर फवारणी करा, नसतील तर फवारणी करू नका. त्याला आपण काय म्हणतो, निदान. आणि दुसरी गोष्ट, निर्णय घेण्याचं साधन. हे साधन आहे, हे तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडतं. फवारणी करा की नका करू, प्रादुर्भाव जास्त आहे की कमी आहे, आहे तर काय फवारा. लक्षात, म्हणजे साधा सोप. रक्त तपासणी करतो, शुगर आहे की नाही असेल तर मग डॉक्टर कडे जातो. डॉक्टर देतात ते उपचार वेगळे. बऱ्याचदा गैरसमज होतो, हे लावले तरी गोंधळी येते. हे काय आहे, फक्त निदान करण्याचं आणि निर्णय घेण्याचं साधन आहे. फवारणी करायची की नाही. ती जे ट्यूब दिसते ना, त्या ट्यूब मधून गंध निघतो, असा हवेत पसरतो, मादीचा गंध निघतो. आणि नर पतंग जे असतात त्यांना आकृष्ट करण्यासाठी येतात, ते आकृष्ट होतात. इथं यांना वाटते मादी इथे बसले, बरोबर आहे, ते आत पडले बाहेर होतात. मग ते घुसतात आतमध्ये, त्यांना वाटते मादा आहे, मग आतमध्ये पडते आणि अटकून राहते. बरोबर आहे. संख्या वाढली म्हणजे काय, मिलन होऊन राहिले. मिलन होऊन राहिले, अंडे देऊन राहिले. अंडे देऊन राहिले म्हणजे त्याच्यातून पिलं निघतील. पिलं निघाले की अड्या आपल्या बोंडाला डॅमेज करतील. म्हणून इथंच आपलं प्रत्येकी दिवसाला 7 किंवा 6 दिसले समजा, बरोबर आहे डॉक्टर, 7 किंवा 6 प्रतिदिन जर दिसायला लागल्या फकड्या, म्हणजे ते कोणते आहेत, ते नर आहेत. फकड्या ज्या आहेत त्या नर आहेत. त्या जर दिसायला लागल्या म्हणजे ह्या आता मिलन होईल आणि अंडे देतील मादा. आणि किती दिवसात देतात डॉक्टर मिलन झाल्यावर? मिलन झाल्यानंतर 2 दिवसात अंडी देतात. अंडी दिल्यानंतर 3-4 दिवसात अंड्या अळ्या बाहेर पडतात. अळी बाहेर पडली की 24 ते 48 तासाच्या आत कळ्या बुडा जिथे असेल तिथं ती आत घुसून जातात. एकदा आत घुसली की ते बुडवलं जरी इन्सेक्टिसाईडच्या द्रावणात तरी ते मरत नाही. त्यामुळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंतच आपल्या हातात फवारण्याचं नियम आहे. म्हणून काय म्हणतात, याच्यात दिसायला लागली की 2-4 दिवसात फवारणी करायची. म्हणजे तुमच्या हातात काय आहे, पतंग आज दिसायला लागले, मग आज उद्या 2 दिवसात मिलन होईल, पुढे अंडी घातली जातील 4 दिवस ते, हे 2 दिवस 6, आणि बाहेर पडल्यानंतर 5-6 दिवसाच्या आत फवारणी झाली पाहिजे. 5-6 दिवस आपल्या हातात आहेत. म्हणजे सगळं साधन आहे, निर्णय घ्यायचं किंवा आता आपल्याला तयारी करायची. हे डायग्नॉस्टिक सेंटर आहे. डायग्नॉस्टिक टूल. इंगोट साहेब काय म्हणते, तब्येत एकरी 2 लावायची. त्यांच्याशी आलो होतो तुमच्या शेतावर, पण तुमची तब्येत नव्हती बरोबर. चला धन्यवाद घ्या आपण.